नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदम वाक वस्ती। जामनेर तालुक्यातील तोरणाळा व देऊळगाव गुजरी येथील ग्रामस्थ कृष्णा त्र्यंबक पाटील तोरणाळा व संजय वैद्यनाथ जटाळे देऊळगाव यांनी ग्रामपंचायतीला अनेक वेळा अर्ज करून मागणी केल्याची माहिती न मिळाल्याने व झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झालेली नाही। या चौकशीमध्ये ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व पंचायत समितीचे सर्व अधिकारी यांनी संगणमताने या गावांच्या जागेवर काम न करता कागदोपत्री काम दाखवून पैसे काढल्याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत। तरी ह्या भ्रष्टाचाराची संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर कुठलीही प्रकारची कारवाई होत नाही, मग जनतेने कुठे न्याय मागायचा? हा प्रश्न दोघांच्या डोळ्यासमोर उभा राहिला। तरी त्यांनी या संदर्भात पंचायत राज समितीच्या अध्यक्षांसह सर्व ठिकाणी अर्ज पोच केले असून त्यानंतर अर्जात नमूद केल्यानुसार त्यांनी गांधी जयंतीच्या दिवसापासून आमरण उपोषणाचा निर्णय घेऊन नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण मांडले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांनी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शासनाला दिला। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव। शासनाला एक प्रथम विनंती करतो की आम्ही काल गांधी जयंतीपासून आमरण उपोषणासाठी बसलो, तर आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही जे तुम्हाला सांगतोय, आम्ही ज्या अधिकाऱ्यांपर्यंत जे कागदपत्र पोहोचवतोय, आम्ही जे पुरावे पोहोचवतोय, आम्ही जर कुठे खोटो बोलत असू, आम्ही जर कुठे शासनाला जर असा आमच्यावर विश्वास नसेल, आम्ही जर कुठे खोटो बोलत असू, तर शासनाने त्रस्त समिती नेमावी। इथून नाशिकवरून आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की साहेबांनी इथून त्रयस्थ समिती विभागीय चौकशीसाठी नेमावी आणि तिथं पाणीस्थळी पाठवावी आणि त्यांना काम काय दिसते, आराखड्यानुसार कोणते कामं झालेले आहेत, सर्व 14 वित्त आयोग आणि इतर सर्व निधी याच्या बाबतीत जर चौकशी करायची म्हटली तर त्यांनी आराखड्यानुसार कोणते कामं केलेले आहेत हे त्यांच्या निदर्शनात येईल। आम्ही जर खोटं बोलत असू तर शासनाने ती चौकशी करावी। या संदर्भात आम्ही जास्त बोलू शकत नाही आता, कारण आम्ही कालपासून सर्वांशी बोलतोय, गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही हे एक पाऊल उचललं। मी कृष्ण त्र्यंबक पाटील, मुक्काम पोस्ट तोरण तालुका जामनेर जळगाव इथून आलेलो आहे। मी आमच्या गावामध्ये सर्व विकास कामांचा अतिशय भ्रष्टाचार झालेला आहे, कोणतेही कामं झालेली नाही आहे। आरो असो, बंदिस्त गटार असो, दलित वस्तीचे सर्व विकास कामांचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही। त्यामुळे मी पत्रव्यवहार संजय रायमुकर साहेब अध्यक्ष पंचायत समिती यांना पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं की बा आमच्या गावामध्ये तुम्ही भेट द्या, प्रत्यक्ष पाहणी करा, पण ते जर कोणत्याही प्रकारे दखल घेत न घेता त्यांच्या अगोदर मी जिल्हा परिषद सीओ कलेक्टर साहेब व विभाग आयुक्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांना सुद्धा पत्रव्यवहार करा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली। मला हा उपोषणाचा मुद्दा उचलावा लागला, मुद्दा उपोषण करावा लागला। मला 2 ऑक्टोबर कालपासून मी उपोषणापर्यंत माझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही। आता मच्छर वगैरे सर्व येत आहे, म्हणजे डेंग्यू वगैरे झाला तर ती आज जबाबदारीची जबाबदारी कोण आहे? आणि माझी अशी विनंती आहे साहेबांना, अशी विनंती आहे विभाग आयुक्त साहेबांना, अशी माझी विनंती आहे, जोपर्यंत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विस्ताराधिकारी, व्हिडिओ यांच्यावर कारवाई होत नाही, हा भ्रष्टाचार हा एकाने होत नाही, संगणमताने होतो, त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी हे उपोषण मागे घेणार नाही। माझी अशी मी साहेबांना विनंती आहे, जर माझे मान्य जर नाही केलं, माझे जे मुद्दे जर मान्य नाही केले तर मी मुख्यमंत्री आपल्या मंत्रालयासमोर आत्मदहन करीन अशी मी हे करतोय, अशी माझी विनंती आहे साहेबांना की माझं